नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल शहरातील लोकमान्य टिळक मार्गावरील यशो अनुवनंत सोसायटीमधील रहिवाशांना पाण्याची समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत होती. याबाबत रहिवाशांनी नगरसेवक राजू सोनी यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन राजू सोनी यांनी हा प्रश्न वेगाने निकाली काढत पाणीपुरवठा सुरळीत करून दिला. याबद्दल यशो अनुवनंत सोसायटीच्या वतीने राजू सोनी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष रामदास शेडगे, सचिव अभिजित म्हात्रे, सदस्य निशांत शेडगे, सुनील शेडगे, राजेंद्र वाणी, अतुल शहा, हितेश शहा आणि संग्राम शेडगे उपस्थित होते. पॅरिस येथे 2024 ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. यासाठी भारतातून प्रतिभावंत खेळाडूंची निवड करण्यात येत आहे. त्यानुसार मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर स्पोर्ट्सच्या वतीने टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत डेव्हलपमेंट स्कीम आणि कोड ग्रुप स्कीमसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची विद्यार्थिनी स्वस्तिका घोष हिची निवड झाली आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन करून तिला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमॅन वायटी देशमुख, सचिव डॉ एस टी गर्दे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील, क्रीडा शिक्षक डॉ विनोद नाईक, स्वस्तिकाचे वडील संदीप घोष उपस्थित होते. पनवेल आणि उरणमधील एसटी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सभा चंद्रकांत आनंदे यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल बस स्थानकात नुकतीच संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला मृत पावलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर उपाध्यक्ष एन ए चव्हाण यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत सर्वांनी एकोप्याने राहून संघटनेला सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी सी आर काळे, एच आर नाईक, गिरीश ठांडे, मधुकर शिंदे, शैला पितळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पेण तालुक्यातील रावे, खोकरी, कासू, मोराकोठा या भागाला 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पेणचे आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याने आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नाने या भागाला तब्बल 50 वर्षांनंतर पिण्याचे पाणी पोहोचत आहे. त्यानुसार 5 किलोमीटर लांबीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी रावे ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या पाटील, उपसरपंच रोशन पाटील यांच्यासह पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची अलिबाग तालुक्यातील मालमत्ता तसेच मुंबईतील दादर येथील सदनिका जप्त करून ईडीने राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना यापूर्वीच ईडीकडून अटक केली होती. हा तब्बल 1034 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे समोर आल्यानंतर अनेक धागेदोरे ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे थेट दिल्लीतून ईडीची टीम रायगड आणि ठाणे भागात दाखल झाली असून त्यांनी संजय राऊत यांची अलिबाग तालुक्यातील किहीम येथील संपत्ती जप्त केली आहे. भारतीय जनता पार्टीचे मुरुड तालुका उपाध्यक्ष परेश किल्लेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे नुकताच साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून या रुग्णवाहिकेची भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. केंद्र सरकारने गोरगरीब जनतेसाठी अनेक महत्वाच्या योजना राबवल्या आहेत. या योजनांची माहिती पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्यास येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते, मुरुड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, रोहा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय कोणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ अभियान 2022 कंबर कसली असून सगळीकडे विविध प्रकारची स्वच्छतेची कामे सुरू केली आहेत. मात्र रबाळे स्टेशन बाहेरील उद्यानातील हिरवळ सुकली असल्याने उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रबाळे रेल्वे स्टेशन हे एक महत्त्वाचे स्टेशन आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून रेल्वेने प्रवास करणारा प्रवाशी या ठिकाणी असणाऱ्या हिरवळवर क्षणभर विश्रांती घेत असतो. मात्र पालिकेच्या उद्यान विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याअभावी सर्व हिरवळ सुकून गेली आहे. त्यामुळे पालिकेच्या उद्यान विभागाने या ठिकाणी पुन्हा हिरवळ लावून सुशोभीकरण करावे अशी मागणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारले आहे. संपावर गेलेल्या कर्जत येथील खालापूर तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी संपाच्या दुसऱ्या दिवशी निदर्शने केली. कर्जतच्या उपविभागीय कार्यालयाजवळ महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या संपामध्ये महासंघाचे कर्जत तालुका अध्यक्ष रवी भारती, कार्याध्यक्ष गोवर्धन माने, उपाध्यक्ष संदीप गाडवे, रोहित बागुल यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत. माणगाव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 11 मधील गजानन महाराज मंदिर परिसर आणि शेजारील गणेश नगरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येबाबत महिलांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी माणगाव नगरपंचायत कार्यालयाला धडक देत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. दरम्यान नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, पाणी पुरवठा सभापती राजेश मेहता, नगरसेवक कपिल गायकवाड यांनी या महिलांची कार्यालयात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर नगराध्यक्ष पवार यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना धारेवर धरत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार असा सवाल उपस्थित केला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत जलवाहिनी टाकून गजानन महाराज मंदिर परिसर आणि गणेश नगरमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. उरणमध्ये तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या सहभागामुळे नगर परिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात गरुड झेप स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. या अभ्यासिकेचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा जास्तीत जास्त वापर करावा, त्यातच सर्व विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य दडलेले आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला प्रसाद मांडलेकर, तहसीलदार कार्यालयाचे सुरवाडे, उरण नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुरेश तेजी यांच्यासह उरण कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता ईडीने मंगळवारी जप्त केली. यानंतर संजय राऊतने भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांसोबतच किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्यांचे हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतात का? प्रत्येकाने टीका करताना भान ठेवणे गरजेचे आहे, मात्र संजय राऊत यांच्यावर जे संस्कार आहेत त्यानुसार ते बोलतात असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांना आता लोक गांभीर्याने घेत नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त पनवेल शहरामध्ये शोभायात्रा आयोजित केली होती. या शोभायात्रेत सहभाग घेणाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 1 ते 10 वर्षे या वयोगटातील मुलांसाठी संत बनणे हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत वृंदा मंदार साखरे हिने सहभाग घेऊन ही संत कान्होपात्रा बनली होती. यात तिने प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल तिचा नववर्ष स्वागत समितीतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई पुणे महामार्गाला लागून पेप्को कारखान्याच्या मोकळ्या जागेत गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेल्या खोपोली महोत्सवाची जागा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने सध्या त्यांची सोशल मीडियावर चर्चा आहे. रविवारी रात्री या महोत्सवाला आलेल्या नागरिकांनी आपली वाहने महामार्गावरच उभी केल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. सध्या मुंबई पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे हे शासनाच्या संबंधित विभागाला माहीत असतानाही अशा जागेत महोत्सवाला परवानगी कुठल्या अटीवर देण्यात आली आहे असा प्रश्न खोपोलीकरांना पडला. या परवानगीबाबत स्थानिक पोलीस आणि नगरपालिका प्रशासन एकमेकांवर बोटे दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे.
दहावीच्या परीक्षेचा सोमवारी शेवटचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर नेरळ विद्यामंदिर या शाळेतील एक विद्यार्थी विक्षिप्तपणा करू लागला. वेळाचे झटके आल्यासारखे वागू लागला. 2 तासांच्या झटापटीनंतर त्या विद्यार्थ्याला पोलिसांच्या उपस्थितीत पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकाराने नेरळ विद्यामंदिर शाळेत गोंधळ उडाला होता. शाळेत तब्बल 400 विद्यार्थी दहावीची परीक्षा देत होते. त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या विद्यार्थ्याकडून असा विक्षिप्तपणा यापूर्वी कधीच झाला नव्हता अशी माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेत राज्यातील महाविकास आघाडीला झटका दिला आहे. राजू शेट्टी यांनी मंगळवारी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीत ही घोषणा केली. विशेष म्हणजे आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजू शेट्टी हे राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीतून माझे नाव वगळा अशी मागणी करणार आहेत. यासाठी शेट्टींनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळही मागितला आहे. आघाडी सरकारला 2.5 वर्षे होत आली तरी ज्या किमान समान कार्यक्रमांवर आघाडी अस्तित्वात आली असेल त्याचे पुढे काहीच झाले नाही. नवीन धोरण राबवत असताना मित्रपक्षांना विचारले जात नाही. आघाडी सरकारचे समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे असे शेट्टी याआधी म्हणाले होते.